नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी बघणार आहोत, कारण 28 फेब्रुवारी 2021 झालेली भरती ही 50% भरती होती आरोग्य विभागाची. मग राहिलेली 50% भरती कधी आणि कशी होणार त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, न्यायालयाने माहिती मागितलेली तशी आरोग्य विभागासंदर्भात, तर ही बातमी पूर्ण बघा, माहिती पूर्ण बघा. ही माहिती बघितल्यानंतर, हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल की आरोग्य विभाग भरती 2021 50% भरती कधी आणि कशी होईल, त्याची प्रक्रिया काय राहील. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या भरती संदर्भात व्हिडिओ मिळून जातील. तर बघूया मित्रांनो महत्त्वाची माहिती. तर मित्रांनो बघा, पेपरातसुद्धा माहिती दिली होती, आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार, माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत सरकारला. तर बघा, राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती किंवा परीक्षा घेतल्यानंतर अर्ध्या जागांवर पात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर उर्वरित 50% रिक्त पदावर मेरिटमधील उमेदवारांची भरती कशी करणार याची माहिती सरकारी वकिलांनी सादर करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने न्यायमूर्ती एव्हिस गंगापूरवाला व न्यायमूर्ती एम जी सेविलकर यांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे. तर या प्रकरणात राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव आदी प्रतिवादी आहेत. या संदर्भात बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील किशोर भास्करराव खेडकर यांच्यासह विविध भागातील उमेदवारांनी खंडपीठात ॲडव्होकेट फारुकी मोहम्मद सुहेल यांच्यामार्फत याचिका सादर केली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 2019 सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरतीसाठी जाहिरात आली होती, पण त्यावेळी अर्ज भरून घेतले. दरम्यान राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका व त्यानंतर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे परीक्षा लांबणीवर पडली. 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली, त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत मूळ जाहिरातीच्या 50% जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा 2 वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2021 रोजी झाली. ती भरती 2021 रोजी म्हणजे 19 डिक्लेअर झाली होती आणि 21 ती कम्प्लीट झाली, ज्यात अर्ज भरलेल्या सर्व उमेदवार परीक्षार्थींना प्रवेशपत्र आले होते आणि सर्वांनीच ती परीक्षा दिली होती, पण त्याचा निकाल 19 एप्रिल 2021 रोजी जाहीर करण्यात आला. 22-23 एप्रिल रोजी मूळ जाहिरातीमधील 50% पदे म्हणजेच 3277 पदांना नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय आला होता तर व सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण रद्द ठरवण्यात आले, परंतु उर्वरित 50% जागाचे काय करायचे याबाबत शासनाकडून काही हालचाल झाली नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालं नाही. तर त्यासंदर्भात न्यायालयाने माहिती मागवलेली आहे.